महाराज बोलते हैं दोन मिनट शांत बसा। हा शासकीय सोहळा असल्यामुळं शासकीय शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव असल्यामुळे त्यांनी अनेक निर्बंध आणले, पण निर्बंध आणले म्हणजे याचा अर्थ नाही की सामान्य शिवभक्त तिथे जाऊ शकत नाही। मी सुद्धा एक सामान्य शिवभक्त म्हणून तुमच्यासारखं चालत आलो, हेलिकॉप्टर मध्ये आलेलो नाहीये, दरवर्षीप्रमाणे येतो। मी तुम्हाला शब्द देतो, एक तर तुम्हाला वर सोडायला नको पाहिलं होतं, वर सोडलं तर इथं अर्धा थांबून चालणार नाही, तुम्ही ठरवायचं मी तिकडे जायचं काय नाही, नाही तर तुमच्या बरोबर दर्शन घेईल। महाराज पण नाही की परत आजच्या दिवशी एक बोलतो, दरवर्षी हा त्रास मी स्वतः पाहिलेला आहे आणि स्वतः मी अनुभवलेलं, मी तुमच्यावरच दरवर्षी चालेल, तुम्ही कुठल्या हेलिकॉप्टर येत नाही, मला हेलिकॉप्टर परवडत असलं तरी मी येतो चालत, तुमच्या भावना समजून घेण्यास तुमच्या चालल्याशिवाय तुमच्या भावना समजणार कशा। पण आपला हा शिवनेरी किल्ला हा फार छोटा आहे आणि त्याच्यामुळे आपण मी पुढे गेलो, तुम्ही माझ्या मागण्या एकदम आला तर काय होऊ शकते, स्टॅम्पेड होऊ शकते, स्टॅम्पेड म्हणजे काय काहीतरी हे होऊ शकते आणि जेणेकरून माणसं पडू शकतात खाली, पहिले ती मी रिस्क घेतली नाही म्हणून इथं आलो। आता तुम्ही ठरवायचंय आणि मी सुद्धा ठरवायचंय की आपण इथं थांबायचं आणि त्यांचं मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर जायचं, नाही नाही मेड्या आलं की मेड्या समोर आवाज उठवायचा, मुख्यमंत्री आल्याच्या नंतर जायचा, पहिले आपण जायचं नंतर मुख्यमंत्री, आपण पहिले जाऊन यायचं मग मुख्यमंत्री, मेड्याच्या समोर आवाज उठवायचा, जायचं नाही जायचं नाही, आपल्याला अजून पण खाली नका लोक, मीडियावाली बोला भरपूर लोक आहे खाली आणि तुम्ही एवढं इथं करता आणि मतदान शेवटी त्यांनाच करता चुकी झाली महाराज, मतदानाचा नाही का संबंधच नाही, असं होते ना राजकारण नाहीच आहे त्यांनी प्रशासनाने जाणवलेलं आपल्याला, प्रशासनाने जाणवलेलं मतदानाचा संबंध असा कसं, मीडियाला येऊ द्या ना, मीडियाला काय येऊ देतो, आपण चुका करतो आपल्या चुकांमुळे आपल्याला, तुम्हाला मी त्या घरात माझा जन्म झालाय, मला तुमच्या भावना समजत नाहीत का, मी काय करू, मी काय करू, तुम्ही आमचं प्रतिनिधित्व करा, तुमचा प्रतिनिधित्व आवाज मांडणार राजे, राजे तुम्ही तिथे ठणकावून सांगा सगळे शिवभक्त, पालकमंत्री येऊन गेले, सीएमने येऊन गेले, पालकमंत्री आले, आले दर्शन घेतले चाललो, पण सर्वसामान्य माणसासाठी काहीच नाही, मला सगळं कल्पना मी काय करू सांगा, अरे राजे बाई आले का नाही, राजे तुम्ही आले बघा, तुम्ही हा जाब राज्यकर्त्यांना विचारला पाहिजे, महाराजांना सांगितलं पाहिजे, महाराज सांगणार आपण पण बोललं पाहिजे ना, सर्वसामान्य कोणाशी बोलू सांगा, आमचं सर्वसामान्य छत्रपती पोलीस प्रशासनाचं कोण आहे बोला समोर, त्यांना तुम्ही आमचं प्रतिनिधित्व करा, आमचं सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधी का शासनाला बोलू शकता नाही, प्रथम इथं कोणाशी बोलू सांगा, आता हे मीडिया तिकडे आहे, तुम्ही मला सोडणार नाही, बोला मीडियाला मग मेरे कारण सर्वांच्या समोर समोर जे आहे ते नाही का मीडियाच्या समोर घेऊन जाऊ दे ना, समजा तरी सगळ्यांना जनतेला की नाही काय चाललंय काय नाही चाललंय, दरवर्षी 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 नाही आज ना राजा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन
निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।